नमस्कार मित्र हो, ओळखलत का? नाही म्हणजे ही गोष्ट खरी आहे की सामान्य माणसाला आजकाल कुणी ओळखतच नाही। मी ही असाच एक सामान्य, अगदी तुमच्यासारखाच परिस्थितीचे धक्के खाणारा, तुमची आणि माझी सुख दुःख सारखीच। या न्यायानं तरी आपण एकमेकांना ओळखतो, एकमेकांच्या सोबतीनं आपली सुख दुःख हलकी करू शकतो। गेली काही वर्षे आवाज दबलाय आपला, जे सोचतो आहोत ते बोलू शकत नाही, जणू आम्हाला कुणी वालीच उरला नाही। पण ही जाचाची त्रासाची सारी बंधनं झुगारून आज मी बोलणार आहे, विटलेल्या भावनांना मोकळी वाट करून देणार आहे। सामान्य म्हणून हिणवले जात असलो तरी आम्हाला माहिती आहे आम्ही वसंतदादांचे पैक सामान्य असूच कसे। म्हणूनच आज मी निर्भय होऊन बोलणार आहे। आमच्या आयुष्याला ग्रहण लागलं, ज्यांचा या सांगली शहराशी इथल्या मातीशी काडीचाही संबंध नाही, असे उपरे लोक इथे येऊन आमच्यावर राज्य करायला लागले। सांगली म्हणजे वसंतदादा हा या मातीचा लौकिक होता, तो सुवर्ण काळ म्हणजे या शहराचा भाग्योदय होता। दादांनी इथं व्यापारपेठ वसवली, मिरज कुपवाड औद्योगिक वसाहत आणली आणि या विकासाभिमुख राजकारणातून नव्हे समाजकारणातून या मातीत समृद्धी अवतरली। दादांनी रुजवलेलं हे रोप नामदार मदन पाटील साहेबांनी तितक्याच आपुलकीनं वाढवलं। नगरसेवक ते कॅबिनेट मंत्रीपदाच्या काळात सांगलीचा चेहरा मोहरा बदलला। शेरीनाला शुद्धीकरण, वारणा पाणी योजना, वाल्मिकी आवास योजनेतून 2500-3000 घरांची पूर्तता, किती कामं सांगावीत। वसंतदादांच्या स्मारक रूपानं एक सुवर्ण इतिहास मदन भाऊंनी जपला। त्या इतिहासाची पुनरावृत्ती करताना गुंठेवारीतील विकास कामं केली, रस्ते पाणी वीज असे मूलभूत प्रश्न निकाली निघाले। खोकीधारकांचं पुनर्वसन होऊन कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये त्यांना जागा दिल्या गेल्या। अखंड महाराष्ट्रात असं उदाहरण क्वचितच पाहायला मिळेल। पण का कुणास ठाऊक, काळ पालटला, विकास पर्वाच्या फक्त आठवणीच उरल्या। महानगरपालिकेची सत्तासूत्र नको त्या लोकांच्या हाती गेली आणि टगेगिरीची संस्कृती सांगलीत प्रथमच अवतरली। मदन भाऊंनी ज्यांना भ्रष्ट म्हणून बाजूला फेकलं होतं अशा सोनेरी टोळीला विरोधकांनी जवळ केलं। या बोक्यांनी मग विधायक राजकारणाला तिलांजलीच दिली, अक्षरशः सांगली विकायलाच काढली। हे सारं करताना वसंतदादांचं नाव पुसण्याचाही त्यांनी प्रयास केला। व्यापारी पेठ उद्ध्वस्त झाली, इथले व्यापारी या चोरांच्या त्रासाला कंटाळून कर्नाटकात जायला उठले। सांगली म्हणजे संस्थानकालीन वैभवशाली नगरी, इथलं राजवैभव प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा अभिमानाचा विषय। पण याच सांगलीचे राजे व्यथित होऊन प्रेस कॉन्फरन्स घेतात, सध्याच्या महानगरपालिकेच्या बोंघाळ कारभारावर टीका करतात। या चोरांमुळे आपल्याला खूप त्रास मनस्ताप भोगावा लागला, इतका की आपण आजारी पडलो ते यांच्यामुळेच, असं आगतिकपणे बोलून जातात। एका राजाची ही अवस्था तर सर्वसामान्यांना इथं काय भोगावं लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी। इथलं अर्थकारण कृषीपूरक, पण या टगेगिरीच्या राजकारणात सांगली मार्केट यार्ड सुद्धा यांनी मोडीत काढलं। मोठ मोठे भूखंड गेले, गणपती पेठेचं तरी नामोनिशाण राहतं की नाही याची शंकाच यायला लागली। यांनी म्हणे सांगलीला प्रचंड मोठा निधी आणला, इथं त्यातून झालेलं एक तरी विकास काम दिसतं का? MIDC च्या रस्त्यांची दुरावस्था बघा, उद्योजक कसे राहतील इथं? कचऱ्याचे ढीग, चौपदरीकरणाच्या नावाखाली नुसतीच कच्ची सडक, एकाही कामाची पूर्तता नाही। मग तो निधी गेला कुठं? तो गेला यांच्याच बंगल्यावर। निधी दिसत नाही, पण तो पैसा खाण्यासाठी झालेल्या मारामाऱ्या दिसतात। यांची भांडणं सोडवायला स्वतःला अर्थमंत्री म्हणवणाऱ्यांनी गल्लीबोळात फिरावं हे सांगलीचं दुर्दैव। सत्तेचं लोणी खायला 10 पक्षातली माकडं कोलांट्या उड्या मारत एकत्र येतात। या वेगवेगळ्या पक्षांची ध्येय धोरणं एकमेकांशी जुळतच नाही, पण गोर गरिबांना ओरबडून खायचं यावर मात्र सगळ्यांचंच एकमत आहे। त्यातून हे सगळेच राजे कोण कोणाचं ऐकणार? प्रत्येक जण स्वतःच्याच स्वार्थाची टिमकी वाजवतोय,
म्हणूनच आता बस झालं हे सगळं. सूज्ञपणे आम्हीच आता विचार करायला हवा, ज्यांनी मिर्जेची दंगल घडवून माणूस पण मारलं, खाजगी कन्सल्टन्सी नेमून दाखल्यांच्या नोंदणीमध्ये मरणही महाग केलं, सर्वांच्याच तोंडचा घास हिरावून घेतला, अशा दरोडेखोरांना त्यांच्या बगलबच्चांना पुन्हा सत्तेत जागा द्यायची का? आम्हाला गरज आहे आता एकसूत्री कारभाराची, स्वच्छ पारदर्शी राजकारणाची. यासाठी 150 वर्षांचा तेजोमय इतिहास असणारा एकमेव पक्ष काँग्रेस. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसच्या कर्तृत्वाचा झेंडा फडकतो आहे. हेच वारं आपल्या महानगरपालिकेत शिरलं तर हा कचरा कुठल्या कुठे उडून जाईल. निधीचा लोंढा वरपासून खालीपर्यंत बिंधोक येईल. म्हणूनच आमचा एक विचार, एक निर्धार, आता मदन पाटीलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचाच झेंडा महानगरपालिकेवर फडकणार. सांगली शहराला बनवूया ग्रेस, यासाठी आता फक्त काँग्रेस.